काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार हेमलता पाटील तिकीट न मिळाल्यामुळे भाऊक झाल्यात हेमलता पाटील अपक्ष निवडणूक लढणार आहेत अजूनही काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा आहे असं हेमलता पाटील यांनी म्हटलंय नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे कारण या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील या आता अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आपल्यासोबत स्वतः हेमलता पाटील नेमका काय निर्णय आणि का असा निर्णय घ्यावा असं वाटतोय नाशिक मतदारसंघामध्ये एकूण चार जागा आहेत आणि त्यामध्ये नाशिकमध्येची जागा काँग्रेस पक्ष त्या जागेसाठी आग्रही होता गेल्या पंचवार्षिकमध्ये फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला रात्री बारा वाजता पक्षाने आग्रह केला की ही जागा तुम्हाला लढवायची आहे माझी कोणतीही तयारी नसताना केवळ पक्षाचा आदेश आणि ही जागा सस्टेन केली पाहिजे म्हणून ते जागेची उमेदवारी मी केली पक्ष नेतृत्व मला शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतं की ही जागा आपल्याला मिळणार आणि आपण या जागेसाठी फाईट करतो परंतु त्यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर दोन मिनिटांमध्ये मला एबी फॉर्म उबाटा घाटाला दिल्याचं समजलं आणि अशा पद्धतीने शहरामध्ये एकही मतदारसंघ आपल्या ताब्यात न ठेवता काँग्रेसने ही जागा सोडली काँग्रेसच्या न कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीची भावना आहे आणि त्यामुळे काल सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि एक सगळ्यांमध्ये असा निर्णय झाला की पक्षाने मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहावं पक्षाने जर म मला ए बी फॉर्म दिला तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी माझी तयारी आहे आणि जर पक्षाने एबी फॉर्म नाही दिला तर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजाधिकारी टीव्ही नाईन मार्ग